आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मिशन इलेक्शन स्मार्ट सिलेक्शन. निवडणूक जाहीर झाली, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. बेळगावची निवडणूक म्हणजे उमेदवारांना आहे आमदार होण्याची घाई. मतदारांसाठी अस्मितेचा प्रश्न आणि अस्तित्वाची लढाई. निवडणुकीच्या या रणधुमाळीचे चित्रण खास तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. स्मार्ट न्यूज मधून खास तुमच्या भेटीसाठी मिशन इलेक्शन स्मार्ट सिलेक्शन. आपल्या लाडक्या चॅनलवर बघत रहा स्मार्ट न्यूज. नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मॉरिशसमध्ये घुमला शिवछत्रपतींचा जयघोष. जनतेच्या सेवेसाठीच सत्तेची अपेक्षा पंतप्रधान मोदी. तरुणाईला विकास आणि रोजगार निर्मितीची अपेक्षा. जातीच्या राजकारणाचे शास्त्र, त्यासाठी आले योगींचे ब्रह्मास्त्र. मराठी भाषिक विभागात अभय पाटील यांच्या नावाचा जयघोष. कॅम्प भागातून अमर येळूरकर यांना व्यापक पाठिंबा. आरम चौगुले यांच्या प्रचार नियोजनासाठी तालुका युवा आघाडीची बैठक संपन्न. रमाकांत कोंडुसकर यांची जुने बेळगाव परिसरात प्रचार फेरी. नागेश मंडोळकर यांना ग्रामीण भागात वाढता पाठिंबा. कलखांब चेकपोस्टवर दागिने आणि रोकड जप्त. आपल्या लाडक्या मुला मुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000 अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Textile Mall at Tilakwadi, Belagavi. आता पाहूया सविस्तर बातम्या. भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसमध्ये अनावरण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती जगभर पसरली आहे. ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे त्या त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. जगभरातील अनेक देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. आता मॉरिशसमध्ये देशातील सर्वात मोठ्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ उपस्थित होते. मॉरिशसमधील मराठी समुदायाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. उपस्थित मराठी बांधवांनी पारंपरिक महाराष्ट्र पद्धतीची वेशभूषा केली होती. पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर मॉरिशस येथील महाराष्ट्र भवन मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित बांधवांशी मराठीत संवाद साधला. जनतेच्या सेवेसाठीच सत्तेची अपेक्षा पंतप्रधान मोदी.
कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिदर येथील सभेला संबोधित केलं. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरही हल्ला बोल केला आहे. काँग्रेसने मला 91 वेळा शिव्या दिल्या, पण जनतेने त्यांना प्रत्येक वेळी नाकारले. जो सामान्य जनतेचा विचार करतो त्याचा काँग्रेस द्वेष करते. मोठ्या महापुरुषांनाही काँग्रेसने शिव्या दिल्या आहेत. काँग्रेस शिव्या देते, पण मी जनतेचं काम करत राहणार आहे. जनतेचं मला समर्थन असल्यानं शिव्या मातीत मिसळून जातील. कर्नाटकाची आणखीन सेवा करायची आहे, त्यासाठी पूर्ण बहुमताचं सरकार पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. कर्नाटकात महामार्गाचा विस्तार होत राहिला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात मेट्रो सुरू झाली पाहिजे. सर्वात जास्त वंदे भारत रेल्वे चालल्या पाहिजेत. कर्नाटकाला देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी डबल इंजिनचं सरकार असण्याची आवश्यकता आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तरुणाईला विकास आणि रोजगार निर्मितीची अपेक्षा. बेळगावचं रूपांतर शिक्षण हबमध्ये झाले आहे, मात्र आता या ठिकाणी रोजगार हब किंवा IT प्रकल्प क्षेत्र निर्माण व्हायला हवं ही बेळगावच्या तरुणांची अपेक्षा आहे. त्यासाठी आपण लोकप्रतिनिधी निवडताना या निकषांवर भर देणार असल्याचे युवकांनी बेळगाव स्मार्ट न्यूजशी बोलताना सांगितलं. स्मार्ट न्यूजच्या मिशन इलेक्शन स्मार्ट सिलेक्शन या उपक्रमाअंतर्गत काही युवकांशी संवाद साधला असता त्यांनी आजच्या युगातील तरुणांच्या अपेक्षा प्रातिनिधिक स्वरूपात मांडल्या. आजच्या तरुणाईसमोर अनेक प्रश्न आहेत, त्यांची सोडवणूक करण्यासाठी व्यापक नेतृत्वाची गरज आहे. शिक्षण योग्य पद्धतीने घेतल्यानंतर त्याचा योग्य वापर आपल्या भागासाठी आपल्या समाजासाठी व्हायला हवा, हा विचार देखील आजची तरुणाई करत आहे. त्यामुळे तरुणाईला व्यापक संधी उपलब्ध करून देणारा लोकप्रतिनिधी अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया या तरुणाईने नोंदवली. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून मिशन इलेक्शन आणि स्मार्ट सिलेक्शन हा मुद्दा घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. आज बेळगावची निवडणूक नवीन येऊन ठेपलेली आहे, तर या माध्यमातून नवीन जे मतदार आहेत, यंग जनरेशन जी आहे, त्या यंग ब्रिगेडचं या निवडणुकीबद्दल मत काय आहे, आपला कौल कशासाठी असणार आहे, या संदर्भात आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत आहेत मल्लिकार्जुन पुजारी, त्यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत. वी आर गोइंग टू फेस द इलेक्शन्स नाऊ डेज. यंग जनरेशन, व्हॉट एक्सपेक्ट्स यंग जनरेशन अबाउट द इलेक्शन? व्हॉट आर द एक्सपेक्टेशन्स ऑफ यंग जनरेशन? ಸರ್, ಇವತ್ತು ಯಂಗ್ ಜನರೇಷನ್ಗೆ ಇವತ್ತು ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಬೇಕಾಗಿದೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ. ಯಾಕಂದರೆ ಮೂಲ ಇವತ್ತು ಯಂಗ್ ಜನರೇಷನ್, ಇವತ್ತು ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕ ಒಪಿನಿಯನ್ ಏನಂದರೆ, ಇವತ್ತು ಯಂಗ್ ಜನರೇಷನ್ ಹಾದಿ ಬಿಡುವಂಥ ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇದೆ. ಹಾಗೆ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಕ್ಷಣದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ, ಅವರಿಗೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಉದ್ಯೋಗದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಆದರೆ ಇವತ್ತು ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಪಾರ್ಟಿಗಳು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಉಚಿತವಾಗಿ ಎಲ್ಲವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದು ಏನು ಇಂಧನ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಅಕ್ಕಿ ಇರ್ಬೋದು, ಈ ರೀತಿ ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಡೋದ್ರಿಂದ ಅವರನ್ನು ಯಾರನ್ನು ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಒಳಸಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಡೋದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶವನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಮತ್ತು ಅವರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಈ ಚುನಾವಣೆಗಿಂತ ಮುಂಚೆ ಅವರೇನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಇನ್ನೂ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಆಶ್ವಾಸಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ, ಆದರೆ ಚುನಾಯಿತರಾದ ಮೇಲೆ ಅವರು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಒಂದು ಚುನಾವಣಾ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಯಾರಿದ್ದಾರೋ ಅವರು ಯುವಕರ ಕಡೆ ಹೆಚ್ಚಿನ ಗಮನವನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಅತಿ ಹೆಚ್ಚಿನ ಆದ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು. आता जे यंग जनरेशन यायले त्यांना एक जॉब अपॉर्च्युनिटी क्रिएट करून द्यायला पाहिजे. बिकॉज आमचं इंडियामध्ये द लार्जेस्ट पॉप्युलेशन इज द यूथ पॉप्युलेशन. आमचं इंडियामध्ये यूथ पॉप्युलेशन लई जास्त आहे. सो यूथ रॉंग रूटला जायचं नाही. आणि त्यांना किती दिवस म्हणून तुम्ही फ्री देऊन शिकवणार आहे? आता फ्री कसं रेशन देता ते सगळं देऊन शिकवलं तर त्यांनी आळस होऊन जातात. आळस झालं तर आमचा देश प्रगती घेतच नाही. प्रगती झालं नाही तर लोकांना एम्प्लॉयमेंट कसं मिळते? आता गुजरातमध्ये कसं ऑटोमोबाईल हब केलेले आहेत मोदीजीनं, तर तिकडं आता एम्प्लॉयमेंट जास्त व्हायले. तसेच इकडंही पण एकच राज्यामध्ये नाही, सगळ्या राज्याला पण ते अपॉर्च्युनिटी यायला पाहिजे. सगळ्या राज्याला ते अपॉर्च्युनिटी यायला पाहिजे म्हणजे सगळे राज्याचे त्या CM त्याच प्रकारने कामं करून द्यायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही वोट करणार ते कुठल्या निकषांवर करणार? तुम्ही काय बघून करणार वोट? तुमचं जे वोट असणार ते कुठल्या निकषांवर असणार? आमचं जे वोट असते, आम्ही कुठं राहते तिकडं प्रगती व्हायला पाहिजे. प्रगती म्हणजे इन द सेन्स, आता आम्ही एज्युकेशन घेतो, ते एज्युकेशन आमचं जॉबला यूजच नाही आहे. आता जॉबला गेलो की नाही त्यांनी आणि काय करतात, आम्हाला 6 months ट्रेनिंग देतात, मग आम्ही इकडे शिकलेलं यूजच झालेलं नाही. म्हणून जे आम्ही शिकतो जॉबला पण तेच, जे जॉबला रिक्वायरमेंट आहे तेच शिकायला पण तेच शिकवायला पाहिजे. आणि जेवढं त्यांनी, आता आम्ही जे कुठं राहतो तिकडं डेव्हलपमेंट केलं तरच देश डेव्हलपमेंट होतो. आपलं लोकप्रतिनिधी असा असावा की लोकांना सपोर्टिव्ह असावा, आणि
जे काही तुमचे हे केलेले असतात लोकांसमोर ते सगळं त्यांनी पूर्ण केलं पाहिजे इलेक्शन झाल्यानंतर. आणि ऐसा होना चाहिए कि ओवरऑल डेवलपमेंट होना चाहिए, मतलब रोड्स, एजुकेशन सेक्टर ओवरऑल. जैसे कुछ विलेजेस बैकवर्ड होते हैं तो उनको भी डेवलप करना चाहिए, ऐसा मेरा ओपिनियन है. ओके, सो दिस इज दिस वुड बी गुड विच विल हेल्प द कॉमन पीपल. थैंक यू. जातीच्या राजकारणाचे शास्त्र, त्यासाठी आले योगींचे ब्रह्मास्त्र. जाती धर्मावरून राजकारण करण्याची भाजपची परंपरा असल्याचा आरोप सध्या काँग्रेसकडून करण्यात येतोय. मात्र सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची निवड करताना जातीपातीचे गणित सांभाळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटक राज्यातील मतदारांपैकी महत्वाचा घटक असणाऱ्या वक्कलिंग मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्याची धडपड सर्वच पक्षनेत्यांनी चालवली आहे. लिंगायत मतदारांच्या समाधानासाठी उमेदवारीची गणिते मांडण्यात आली होती. त्याचपाठोपाठ वक्कलिंग उमेदवारांची देखील निवड झाली आहे. आता त्या उमेदवारांच्या विजयासाठी वक्कलिंग मतदारांना आकर्षित करून घेण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. त्याकरिता योगी आदित्यनाथ प्रचार मैदानात उतरले आहेत. कर्नाटकमध्ये भाजपने योगींवर धर्माच्या आधारावर मतदारांना आकर्षित करण्याची प्रमुख जबाबदारी सोपविली असल्याचे दिसते. श्रीराम आणि हनुमान यांचा उल्लेख करून योगींनी दक्षिण भारताला उत्तर भारतातील प्रमुख श्रद्धास्थानाशी जोडून घेतले, त्यामुळे आता भाजपच्या प्रचाराची दिशा स्पष्ट झाली असल्याचे बोलले जात आहे. मराठी भाषिक विभागात अभय पाटील यांच्या नावाचा जयघोष. प्रामुख्याने मराठी भाषिकांचं वास्तव्य असलेल्या मराठी बहुल भागांमध्ये भाजपचे उमेदवार अभय पाटील यांना व्यापक पाठिंबा जाहीर करण्यात आला. शनिवारी निघालेल्या प्रचार फेरीच्या माध्यमातून या भागात अभय पाटील यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. विकासाच्या मुद्द्यावर अभय पाटील यांनी केलेली विकास कामे जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारी ठरली आहेत, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. तसेच त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अभय पाटील यांनी शनिवारी शहापूर दैवज्ञ मंगल कार्यालय येथून प्रचार फेरीला सुरुवात केली. गुडशेड रोड, शास्त्रीनगर मधील सर्व गल्ल्या, कपिलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड या भागात अभय पाटील यांनी घरोघरी प्रचार आणि रोड शो करून आपणाला मतदान करण्याचे आवाहन केले. अनेक ठिकाणी महिलांनी अभय पाटील यांचे आरती करून स्वागत केले. दक्षिण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, याचबरोबर तरुणांना रोजगार निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला विजयी करा, असे आवाहन अभय पाटील यांनी केले आहे. कॅम्प भागातून अमर येळूरकर यांना व्यापक पाठिंबा. महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तर मतदारसंघातील उमेदवार अमर येळूरकर यांच्या प्रचारार्थ कॅम्प भागातील सर्व रस्त्यांवरून फेरी काढण्यात आली. कॅम्प भागातील श्री मरियम्मा देवी मंदिर, दुर्गा माता मंदिर आदी ठिकाणी अमर येळूरकर यांनी दर्शन घेतले. कॅम्प भागातील प्रमुख मार्गांवरून तसेच गल्ली भागातून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी या विभागातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच ठिकठिकाणी महिलांनी आरती ओवाळून अमर येळूरकर यांचे स्वागत केले. कॅम्प भागातून सुद्धा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मिळणारा प्रतिसाद हा लक्षणीय होता. यावेळी उदय मोरे, प्रशांत कांबळे, तीर्थराज पिल्ले, रितेश कांबळे, वसंत जुवेकर, गणेश महिंद्रा, दामोदर पुजारी, गणेश पुजारी, भालचंद्र पुजारी, केटी पुजारी आदी कार्यकर्ते या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते. सोबत महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर एम चौगुले यांच्या प्रचार नियोजनासाठी तालुका युवा आघाडीची बैठक संपन्न. सीमा प्रश्न अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे या निवडणुकीत कोणतीही कसर न सोडता युवा वर्गाने पूर्ण ताकदीनिशी समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावेत. त्याचबरोबर युवकांचा प्रचार नियोजनात सक्रिय सहभाग महत्वाचा असून युवकांनी प्रचाराचे नियोजन करावे, असे आवाहन बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर एम चौगुले यांनी केले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात युवा आघाडीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी अध्यक्ष संतोष मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघात मराठी माणूस पेटून उठलाय, त्यामुळे समितीचा विजय निश्चित आहे, पण आपण गाफील न राहता विजय संपादन करण्यासाठी आक्रमक प्रचार यंत्रणा राबवू, अशी ग्वाही दिली. यावेळी उपाध्यक्ष दत्ता उघाडे, चिटणीस मनोहर संताजी, विलास देवगेकर, कल्लप्पा पाटील, अंकुश पाटील, बाबाजी देसूरकर, मोहन गरग आदींनी मनोगत व्यक्त केले. रमाकांत कोंडुसकर यांची जुने बेळगाव परिसरात प्रचार फेरी.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव दक्षिण मधील उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांना मतदारसंघाच्या सर्व भागातून व्यापक पाठिंबा मिळतोय. त्यांनी प्रचार मोहिमेत जोरदार आघाडी उघडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या प्रचारासाठी जुने बेळगाव आणि वडगाव परिसरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी मतदारांनी त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त केला. जुने बेळगाव वडगाव येरमाळ रोड मंगाईनगर परिसरात त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यावेळी त्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले. सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लढा देणे हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कर्तव्य आहे. या लढाईमध्ये शिलेदार होऊन आपण मराठी बांधवांच्या प्रश्नाची सोडवणूक निश्चितपणे करू अशी ग्वाही त्यांनी मतदारांना दिली. त्यावेळी मतदारांनी घोषणांचा गजर करून त्यांचे स्वागत केले. त्यांच्या या प्रचार फेरीत महिला आणि हजारो कार्यकर्त्यांसह समिती नेते मंडळी सहभागी झाली होती. नागेश मंडोळकर यांना ग्रामीण भागात वाढता पाठिंबा. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मंडोळकर यांच्या प्रचारार्थ आज माजी पालकमंत्री श्री रमेश अण्णा जारकीहोळी यांचा झंझावाती प्रचार दौरा पार पडला. यावेळी बडस गजपती कुकडोळी भेंडीगेरी हलगीमर्डी केकेकोप नागेरहाळ बडाल अंकलकी हुलीकावी गावामध्ये भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. पदयात्रेला स्थानिक नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. जागोजागी महिलांनी फुलांचा वर्षाव तसेच औक्षण करत स्वागत केले. सर्व गावांमध्ये संपूर्ण वातावरण भाजप झाले आहे. या भागातील प्रत्येक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी रमेश जारकीहोळी यांनी दिली. कलखांब चेकपोस्टवर दागिने आणि रोकड जप्त. बेळगाव तालुक्यातील कलखांब चेकपोस्टवर निवडणूक अधिकाऱ्यांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख 1,00,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. एका कारमधून सोना चांदीचे दागिने तर एका मोटरसायकलवरून नेण्यात येणारी रोकड जप्त करण्यात आली. बेळगावहून निघालेल्या कारची तपासणी केली असता त्यात कोणतीही कागदपत्रे नसताना सोन्या चांदीचे दागिने नेण्यात येत असल्याचे आढळून आले. ते पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून जप्त करण्यात आले. यावेळी 118 ग्रॅम वजनाचे सोन्याचे तर 1,391 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आढळले. जप्त करून ते आयकर अधिकारी श्रीमती लक्ष्मी कुलकर्णी यांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी वज्राय मनोहर वेर्णेकर यांच्यावर माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, टूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास बेलगावी. फोन 08312435777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. हेट स्पीच म्हणजेच एखाद्या संदर्भात द्वेषपूर्ण भाषण हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणात तक्रार नसेल तरी राज्यांनी गुन्हा नोंदवून घ्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिले. महाराष्ट्र सरकार नपुसंक असल्याचे 29 मार्च 2023 रोजी कोर्टाने ज्या प्रकरणात म्हटले होते त्याच प्रकरणातील ही सुनावणी होती. चिथावणीखोर भाषणामुळे देशात धार्मिक द्वेष पसरतो, देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात येत आहे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. हेट स्पीचमुळे देशभरात सामाजिक सखोल्यालाही तडा जात असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हेट स्पीच संदर्भात राज्यांचा दृष्टिकोन अतिशय मवाळ आहे. अशा द्वेषपूर्ण तिरस्कारयुक्त चिथावणीखोर भाषणासंदर्भात राज्यांकडून कुठलीही कारवाई
कारवाई होत नसल्याची याचिका सुप्रीम कोर्टासमोर सुनावणीला आहे. न्यायमूर्ती के एम जोसेफ आणि न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. जनतेच्या मागणीनुसार मतदारसंघाचा विकास, लक्ष्मी हेब्बाळकर यांचा दावा. ग्रामीण मतदारसंघात रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल काही लोक माझ्यावर टीका करतायत. मूलभूत सुविधांशिवाय लोकांचे जगणे किती कठीण आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक काम करताना त्या त्या भागातील जनतेचा कौल घेऊनच मी ते काम केलंय, असं बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितलं. शुक्रवारी देसूर आणि नागेनहट्टी येथे प्रचारसभेत त्यांनी आपले विचार मांडले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझ्या क्षेत्रातील लोक त्यांना जो विकास हवा आहे ते मागतात, त्यामुळे सर्वांगीण विकास करून देणे हे माझे कर्तव्य आहे, असं लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. यावेळी युवा काँग्रेस नेता मृणाल हेब्बाळकर, स्थानिक नेते नामदेव अंकलेकर, ओमण्णा कर्लेकर, यल्लेशी हगेदाळ, बसू हंपन्नावर पुनाप्पा पाटील, देवेंद्र पाटील, नागाप्पा बेकिनकेरे, परशुराम कोलकार आणि इतर सदस्य उपस्थित होते. अस्तित्व स्त्रीचं हा आगळा वेगळा काव्यमय गप्पाटप्पांचा कार्यक्रम सादर. शिक्षिका, गृहिणी आणि डेंटिस्ट अशी विविध पार्श्वभूमी असलेल्या तीन कवयित्रींनी अस्तित्व स्त्रीचं हा आगळा वेगळा काव्यमय गप्पाटप्पांचा कार्यक्रम सादर केला. बुक लवर्स क्लबचा हा कार्यक्रम कौतुकास्पद ठरला. अस्मिता आळतेकर, शीतल पाटील आणि डॉक्टर मेघा भंडारी यांनी स्वरचित आणि अन्य सुप्रसिद्ध कवितांच्या माध्यमातून काव्यसंध्या साकार केली. ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटेंनी पुस्तक भेट देऊन कवयित्रींचं स्वागत केलं. सचिव किशोर काकडेंनी प्रास्ताविक केले. कवितांची सुरुवात आदिशक्तीची प्रार्थना करून मुलगी जन्माला आली, लेख लाडकी, अर्पण, थांब पुरुषा तू थोडा दमला असशील, पापणी आडचं पाणी, महिषासूर मर्दिनी या कवितांमधून स्त्रीचा जन्म, तिनं घर व्यापून टाकणं, शिक्षण, विवाह, सासरी जाणं, सदैव स्वतःला गुंतवून घेणं अशा स्त्रीच्या विविध छटा उभ्या केल्या. न्यायदानाच्या व्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान विषयावरील मार्गदर्शन संपन्न. प्रगती तंत्रज्ञानामुळे अन्य क्षेत्राप्रमाणेच न्यायदान क्षेत्रालाही मोठे फायदे होत आहेत. या नव्या तंत्रज्ञानाचा वकिलांसह न्यायव्यवस्थेतील सर्व घटकांनी लाभ घेतला पाहिजे, असं आवाहन बेंगळूरच्या NLS आयुचे प्राध्यापक अक्षय यादव यांनी केले. बेळगाव वकील संघटना आणि भारत पर्व फाउंडेशनतर्फे वकील संघटनेच्या समुदाय भवनात तंत्रज्ञान आणि कायदा या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केलं होतं. यावेळी व्याख्यान देताना प्राध्यापक अक्षय यादव पुढे म्हणाले की देशाची प्रगती, धोरण निश्चिती यात शिक्षणाचं मोठं योगदान लाभत आहे. न्यायदान प्रक्रियेला गती मिळाली आहे, त्यामुळे या क्षेत्रातील प्रत्येकानं नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणं आवश्यक बनलं आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी वकील संघटनेचे सभासद उपस्थित होते. राहुल गांधींचे भर पावसात भाषण, शरद पवारांच्या भाषणाचे स्मरण. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान राज्यात आज काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे त्यांचे अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. मात्र कलबुर्गीमध्ये राहुल गांधी भर पावसात भिजत स्टेजवर पोहोचले आणि त्यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी मंचावरून त्यांनी कर्नाटक काँग्रेसचं बहुमताचं सरकार स्थापन होईल असा दावा केला. भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, कर्नाटकची जनता यावेळी भाजपला फक्त 40 जागा देईल. कलबुर्गीत राहुल गांधींनी भर पावसात भिजून जनतेला संबोधित केलं. ते म्हणाले, आम्ही कर्नाटक निवडणूक जिंकू आणि इथं सरकार स्थापन करू. यावेळी राज्यात काँग्रेसला सरकार बनविण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. राज्यात भाजपला किमान 40 जागा मिळतील तर काँग्रेसला सर्वाधिक 150 जागा मिळतील असा दावा त्यांनी केला. वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी शहरात नवा उपक्रम. बेळगावात नव्या पद्धतीची आध्यात्मिक आणि वैचारिक प्रगल्भता वाढविण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणाऱ्या पुस्तकांचे संग्रह केले जात आहेत. बेळगाव येथील पुस्तकप्रेमींना आपणाकडे असलेली जुनी अथवा नवी पुस्तके भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुस्तकांचा संग्रह झाल्यानंतर सदर पुस्तके वाचकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केले आहे. या उपक्रमाअंतर्गत शनिवारी संतोष दरेकर यांनी आपणाकडील काही आध्यात्मिक त्याचबरोबर नामवंत साहित्यिकांची पुस्तके भेट दिली आहेत. सदर उपक्रमाला पत्रकार श्रीकांत काकतीकर आणि सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चव्हाण यांचे सहकार्य लाभले आहे. बेळगावातील पुस्तकप्रेमींकडून देण्यात आलेली पुस्तकांची भेट वाचकांसाठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर उपक्रमात ज्यांना आध्यात्मिक त्याचबरोबर विविध विषयांवरील वाचनीय पुस्तकांची भेट द्यावयाची असल्यास त्यांनी शहापूर बॅरिस्टर नाथपै चौक पोस्ट ऑफिसवरील मजला येथे अथवा 0903679915 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही संतोष दरेकर यांनी केले आहे. रोटरी दर्पणतर्फे कचऱ्यापासून सेंद्रिय खत बनविण्याचे मार्गदर्शन.
स्वयंपाक घरातील कचरा जमा करून त्यावर घरीच मिळणाऱ्या साहित्याने प्रक्रिया करून 40 दिवसात सेंद्रिय खत निर्मिती होते. अत्यल्प खर्चात तयार होणाऱ्या सेंद्रिय खत प्रक्रियेची महिलांसह शाळकरी मुलांना माहिती देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अमूल्य बुंदच्या चेअरमन डॉक्टर आरती भंडारे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्यातर्फे अमूल्य बुंद आणि महालक्ष्मी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माता आणि पर्यावरणावर कार्यशाळा पार पडली. यावेळी कार्यशाळेत त्या बोलत होत्या. रोटरी दर्पणच्या अध्यक्ष आशा पाटील यांनी स्वागत केलं. डॉक्टर आरती भंडारे यांनी कार्यशाळेत प्रॅक्टिकलसह मार्गदर्शन केलं. या कार्यशाळा संयोजनासाठी महालक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता पाटील, सचिव शोभा पाटील यांच्यासह रोटरी दर्पण सदस्य महिला मंडळ सदस्य उपस्थित होत्या. इव्हेंट चेअरमन कावेरी करूर यांनी प्रास्ताविक केले. वैशाली पिराळे यांनी आभार मानले. प्रकाश कृष्णाजी हेरेकर यांचे निधन. विजयनगर हिंडलगा येथील रहिवासी प्रकाश कृष्णाजी हेरेकर वय 69 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. हिंडलगा ग्रामपंचायतीचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे ते माजी सदस्य होते. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 1 रोजी सकाळी 8 वाजता सदाशिवनगर बेळगाव येथील स्मशानभूमीत सकाळी 8 वाजता होणार आहे. बाळाबाई कर्लेकर यांचे निधन. संती बस्तवाड येथील रहिवासी बाळाबाई ईश्वर कर्लेकर वय 80 यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, 4 मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता होणार आहे. राजेंद्र चंद्रकांत हवळ यांचे निधन. चवाड गल्ली येथील रहिवासी राजेंद्र चंद्रकांत हवळ वय 58 यांचे दिनांक 29 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 4 विवाहित भगिनी असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी रविवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. महिला कुस्तीपटूंच्या संघर्षाला यश. भाजप खासदार ब्रजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा. महिला कुस्तीपटूंच्या संघर्षाला अखेर यश आले असून भाजप खासदार, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांच्यावर 2 गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी एक पोक्सो कायद्याअंतर्गत आहे. ब्रजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असून दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करू असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाला दिले होते. भाजप खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. आरोपानंतरही ब्रजभूषण यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपदही सोडले नाही. हम तुम्हारे साथ है कुस्तीपटूंच्या पाठीशी उभे राहिले भारतीय क्रीडा जगत. आम्हाला न्याय द्या म्हणून जंतरमंतरवर बसलेल्या कुस्तीपटूंच्या पाठीशी भारतीय अवघे क्रीडा जगत उभे राहिले आहे. हम तुम्हारे साथ हे म्हणत भारतीय क्रीडापटूंनी कुस्तीपटूंना न्याय द्यावा आणि त्यांची चौकशीची मागणी त्वरित करावी असे आवाहन दिग्गज खेळाडूंनी केल्यामुळे कुस्ती महासंघाचे वादग्रस्त अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांच्यावर लावलेला लैंगिक शोषणाच्या आरोपाचा मुद्दा आता देशव्यापी झाला आहे. त्यामुळे कुस्तीपटूंना लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. लैंगिक शोषण प्रकरणी ब्रजभूषण यांच्यावर FIR दाखल करून त्यांची चौकशी व्हावी म्हणून कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणी 2 दिवस विशेष काही न झाल्यामुळे आज अखेर भारतीय क्रीडा विश्वाने आंदोलनकर्त्या महिला कुस्तीपटूंना आपला पाठिंबा दर्शविला. भारताला भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्रा पाठोपाठ वीरेंद्र सेहवाग, सानिया मिर्झा, इरफान पठाण तसेच सिद्धू या खेळाडूंसह अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, पूजा भट आणि स्वरा भास्करही मैदानात उतरल्या आहेत. बेळगाव स्पोर्ट्स क्लबकडे आंतरक्लब चषक. आनंद क्रिकेट अकॅडमी आयोजित बेळगाव शहर आंतरक्लब 16 वर्षाखालील मुलांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने युनियन जिमखाना स्पोर्ट्स क्लब संघावर 7 गडी राखून दणदणीत विजय संपादन केला. अंतिम सामन्यातील सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार आशुतोष हिरेमठ यांनी पटकाविला. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार संजय कारवार तर उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार अर्णव कुंदप यांनी संपादन केला. प्रथम फलंदाजी करताना युनियन जिमखाना स्पोर्ट्स क्लब संघाने 50 षटकात सर्व गडी गमावून 231 धावा काढल्या. स्वयं वडे बैलकर 5 चौकारांसह 55 तर सुमित भोसले याने 8 चौकारांसह 37, गौरव पाटील याने 4 चौकारांसह 27 धावा काढल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लब तर्फे नील पवार आणि सागर पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने 43 षटकात 3 गडी गमावून 234 धावा काढल्या. आशुतोष हिरेमठ याने झंझावाती फटकेबाजी करताना 15 सनसनीत चौकारांसह नाबाद 126 धावा
धावांची दमदार शतकी खेळी पूर्ण केली. नील पवार याने 4 चौकारांसह 64 धावा फटकाविल्या. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे धनराज रतन रमेश पाटील यांच्या हस्ते विजेते आणि उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आलं. यावेळी क्रिकेट प्रशिक्षक संग्राम पाटील, प्रमोद पालेकर, सचिन साळुंखे, समीर केशव मत, आयोजक आनंद करडी, हरीश आदी मान्यवर उपस्थित होते. आदिती हदगल हिचे अभिनंदनीय यश. क्रीडा आणि युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय नेमबाजी क्रीडा स्पर्धा काल दिनांक 27/4/2023 रोजी औरंगाबाद येथे पार पडल्या. या स्पर्धेत कुमारी आदिती हदगल हिने सुवर्ण पदक प्राप्त केले. काल विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये ओपन साईड एअर रायफल या खेळ प्रकारात 17 वयोगट मुलींच्या गटामध्ये नभू पाटील ज्युनियर कॉलेज चंदगडची विद्यार्थिनी कुमारी आदिती नितीन हदगल इयत्ता 11 हिने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. या यशामुळे तिचे चंदगड पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे. यावरील खेळाडूचे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एनडी देवळे आणि प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले, तर क्रीडा प्राध्यापक नितीन हदगल आणि क्रीडा शिक्षक श्री व्हीटी पाटील आणि श्री टीव्ही खंदाळे आणि युवराज चौगुले यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभत आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.